नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिका विविध उपाय करणार असून त्यासाठी 3 वर्षाच्या कंत्राटासाठी किमान 5.5 कोटीचा निधी अपेक्षित असून त्यासाठी प्रशासनाला सर्वसाधारण सभेची मंजुरी हवी आहे. तसेच भटक्या व मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून असे कुत्रे व श्वान नियंत्रणाने काम करण्यासाठी अंदाजे वार्षिक 1,85,02,330 रुपये याप्रमाणे 3 वर्षासाठी एकूण 5,55,06,990 रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच यासाठी महासभेची मंजुरी हवी असून त्यासाठी हा प्रस्ताव प्रशासन येत्या 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या महासभेत मांडणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV.